सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सांगलीच्या अटपाळीत आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना राष्ट्रवादीचे गट आमने सामने आले। यावेळी पडळकर यांची गाडी फोडली आहे, तर त्यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या आहेत, काही जण जखमी झाले आहेत। आटपाडीमधील साठे चौकात ही घटना घडली आहे। आटपाडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर आटपाडीमध्ये पोलिसांची कुमक वाढवली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा पळवीवरून वाद झाला आहे। यावेळी गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घडल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांनी सांगितले। सी के मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, आटपाडी।